काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. राजीव सातव यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या कोहिनूर या निवासस्थानी समोर 200 ते 300 फूट अंतरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या अंतिम संस्कारावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार मंत्री विश्वजित कदम हे उपस्थित राहणार आहेत. पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. हजारो कार्यकर्ते सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी कळमनुरीत दाखल झालेत. कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे. राजू सातव यांच्या अकाली निधनानं त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. राजू सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असून राहुल गांधी यांचे निष्ठावंत सहकारी असल्याचं मानलं जात आहे. राहुल गांधी यांनीही राजू सातव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. अत्यंत जवळचा मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कळमनुरी येथे पण पाहतो आहोत राजीव सातव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली असून राजीव सातवांचं कोरोनानंतर निधन झाल्यानंतर आज त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी कोहिनूर या बंगल्याच्या समोर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. आपण हे बघू शकता त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे चाहता वर्ग आहे, त्यांचं जे अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी रांगा करताना दिसून येत आहे. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेतल्यानंतर सर्वांना या ठिकाणी अंतिम दर्शन देण्याची जी मुभा आहे ती देण्यात आलेली. बघू शकतो आपण सगळा पोलीस बंदोबस्त, सर्व खबरदारी घेतली जात आहे कोरोना वाढू नये यासाठी. मास्कशिवाय कोणालाही परवानगी दिली जात नाही. आणि आपण जर पार्थिव बघितलं तर या ठिकाणी त्यांची सौभाग्यवती पत्नी, त्यांचे मुलं वडिलांकडे बघून अत्यंत दुःखद हा क्षण आहे. त्या ठिकाणी अनेक जण अंतिम दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. संपूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. वडील गेल्याचं दुःख मुलांना दिसत आहे. संपूर्ण बघू शकतो त्यांची आई रजनी सातव. त्याच्यानंतर संपूर्ण त्यांचे जे आप्त जे आहेत ते तिथं थांबलेले आहेत. अत्यंत दुःखद क्षण आहे कारण युवा माणूस होता. अत्यंत कमी कालावधीमध्ये संपूर्ण राजकीय कारकीर्द जी आहे ती झालेली होती. शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा तिथे हे अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण कोरोनाची खबरदारी घेतलेली जाते. आणि विशेष म्हणजे नागरिकांना जास्त गर्दी करू नका. आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं. कॅमेरा पर्सन मनीष खरासह महाराष्ट्र.